श्रोते हो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र वातावरणातल्या बदलामुळे पिकांचं मोठं नुकसान जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत घट लातूर शहरात स्वॅब तपासणीसाठी तीन नवीन केंद्र आणि दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साहित्य आणि उपकरणांचं मोफत वाटप करणारा लातूर ठरला देशातला तिसरा आणि राज्यातला पहिला जिल्हा या आणि इतर घडामोडींबाबत आमचे वार्ताहर अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लातूर जिल्ह्यात यंदा दोन्ही मोसमात शेतकऱ्यांना संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे खरीपाच्या वेळी अतिवृष्टीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर रबीची पिकं जोमात आली असताना वातावरणातल्या बदलामुळे तूर हरभऱ्यावर निरनिराळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी अहमदपूर तालुक्यात नुकसानग्रस्त तुरीची पाहणी केली पिकाचे पंचनामे करून अहवाल सादर करावा तसंच पिकांचं पन्नास टक्केच उत्पन्न येणार असल्यामुळे विमा कंपन्यांनी नियमाप्रमाणे पंचवीस टक्के रक्कम अडव्हान्स देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोड यांनीही उदगीर तालुक्यात ता नुकसान झालेल्या तुरीची पाहणी केली राज्यात आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातल्या चारशे आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे आमदार अभिमन्यू पवार यांनी ज्या गावात निवडणुका बिनविरोध होतील त्या गावांना एकवीस लाख रुपयांचा निधी देण्याचं घोषित केला आहे गावाचा एकोपा कायम रहावा विकासासाठी गाव एकत्र यावं या उद्देशानं त्यांनी ही घोषणा केली आहे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव सहकार्य करण्याचं घोषित केलं ला आह लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आह गेल्या पंधरा दिवसात रुग्ण आढळण्याचा दर पन्नासच्या आतच राहिला आहे तरी हिवाळ्याच्या मोसमात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन लातूर शहर महानगरपालिकेनं स्वॅब तपासणीचे अधिकचे तीन केंद्र निर्माण आहेत त्यामुळे शहरात चार केंद्रांवर तपासणी केली जात आहे तपासणीची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पालिकेला दररोज अकराशे पन्नास चाचण्यांचं उद्दिष्ट दिलं आहे अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयातल्या तीस खाटांना ऑक्सिजन सुविधा पुरवण्यात आली आहे त्यामुळे गरजवंत रुग्णांना यापुढे लातूर किंवा उदगीरला जावं लागणार नाही जिल्ह्यात या आठवड्यात थंडीचा कडाका वाढला आहे हे वातावरण हरभरा ज्वारी गव्हाच्या पिकासाठी पोषक असलं तरी फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे वाढत्या गारठ्यामुळे भाजीपाल्याच्या पिकावर परिणाम होत आह निलंगा तालुक्यातल्या काठच्या औरात परिसरात बुधवारी सात अंशावर पारा आला होता सरासरी तापमानातही आठवड्यात चांगली घट झाली आह दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साहित्य आणि उपकरणांचं मोफत वाटप करणारा लातूर देशातला तिसरा आणि राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी संवेदना नावाचं एक अॅप तयार करून जिल्ह्यातल्या दिव्यांगांचं सर्वेक्षण करून घेतलं होतं त्या सर्वेक्षणातून ज्या गरजा समोर आल्या त्याप्रमाणे जिल्ह्यातल्या आठ हजार सातशे सत्त्याण्णव दिव्यांगांना आवश्यकतनुसार तालुकानिहाय घरपोच साहित्य वाटपाला सुरुवात झाली होती गेल्या महिन्यात जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात तब्बल एक हजार चारशे ब्याऐंशी ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत त्याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे विहिरीत साठवण तलावात बॅरेजमध्ये मुबलक पाणी असतानाही पिकाला देता येत नाही त्यामुळे शेतकरी संतापले आहेत या शेतकऱ्यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली पालकमंत्र्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तातडीनं रोहित्र दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक अदालतीत सातशे पंच्याऐंशी प्रकरणं निकाली निघाली तडजोडीच्या माध्यमातून विविध विभागाची तब्बल सतरा कोटी अडतीस लाख आठशे अठ्ठ्याण्णव रुपयांची वसुली झाली कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जे लोक प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत अशा सत्तावीस प्रकरणाची तडजोड ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आली लातूरच्या जिल्हाधिकारीपदी पृथ्वीराज बीपी रुजू झाले आहेत तपूर्वी परभणी इथल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अकोला इथं बदली झाली आह निलंगा तालुक्यातल्या उमरगा हडगा सैनिक नागनाथ लोभे सियाचीन सीमेवर गस्त घालत असताना त्यांचं वाहन दरीत कोसळून ते शहीद झाले त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यांना अभिवादन केलं लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला